लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए। पहली गोष्ट म्हणजे की जे निवेदन दिले त्याच्यामध्ये पहिला मुद्दा आम्ही दिले की जे वयोवृद्ध लोक आहेत, निराधार आहेत, जे बेघर आहेत, मतिमंद आहेत, या लोकांच्या करता आम्ही गेल्यावेळेला मागणी केली होती आणि ती झोपट्टी भागामध्ये ती लसीकरण सुरू झालेलं आहे, परंतु त्याची गती कमी आहे, ती गती वाढवण्याची पहिली मागणी केलेली आहे। आता पहिली लाट गेली, दुसरी लाट जाता जाता परत वरती यायचा प्रयत्न करते, दुसऱ्या लाटेचंच रूपांतर तिसऱ्या लाटेमध्ये होऊ शकतं आणि म्हणून पुन्हा लोक मास्क न वापरण्याची लोकांना पडलेली सवय, गर्दी करण्याची सवय, त्या ठिकाणी हात न धुण्याची लागलेली सवय, या सवयी पुन्हा चालू करायला पाहिजेत याची आठवण करून दिलेली आहे। आणि त्याचबरोबर तिसरी लाट येणारी गतीने येणार म्हणून साधे बेड्स, ऑक्सिजन बेड्स, ICU, व्हेंटिलेटरची व्यवस्था करा, भरलेले डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय आणि मशिनरी परत चेकअप करून ठेवा। ऑक्सिजनचा प्लांट बांधण्याचं काम चालू आहे, तर एका प्लांटने होणार नाही, प्लांटने 4-5 प्लांट लागतील, तर ते रात्रंदिवस चालू ठेवा आणि ते पूर्ण करा आणि ह्या गोष्टीला सामोरी जा। आता गेल्या वर्षी 2021 सिलेबसप्रमाणे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून महानगरपालिकेच्या शाळांच्या विद्यार्थ्यांना मोबाईल चार्ज करण्याकरता 1,000 रुपये देण्याचं मागच्याला मान्य केलं आणि बऱ्याचशा शाळांना ते विद्यार्थ्यांना देण्यात आलं। त्याच्यावर आम्ही अशी मागणी केलेली आहे की महापालिकेच्या शाळांतल्या कशाला खाजगी शाळांमध्ये शिकणारे सुद्धा काही विद्यार्थी त्यांच्या पालकांची परिस्थिती 1,000 रुपये रिचार्ज करणं, 2 मुलं असतील तर 2,000 रुपये पालक देऊ शकत नाही, सबब महापालिकेनं ते पैसे पण भरावे अशा प्रकारची मागणी केली होती। आता नंतर पाणीपुरवठा, स्वच्छता, एकूण पावसाळ्यामध्ये होणारे मलेरिया, डेंग्यू याची दक्षता घेणं, कचरा साफ सफाई करणं ही नेहमीची बाबी आम्ही सांगितलेल्या होत्या आणि त्या अनुषंगानं आनंद सुतारांनी मागच्या वेळेला थोडा त्रागा केला होता की त्या ऐरोली विभागामध्ये पाणीपुरवठा होत नव्हता, पण आनंद सुतारांनी या वेळेला आयुक्तांचे म्हणजे आभार मानले आणि चांगलं काम केलं, त्याचा आभार म्हणजे त्याचं ॲप्रिसिएशन करायला पाहिजे की ऐरोली विभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे पाणी येते अशा प्रकारचं आनंद सुतारांनी समाधान व्यक्त केलं। मी आयुक्तांना म्हटलं की आता आम्ही आमचे सगळे सहकारी येतात, हे प्रश्न मांडतात सामंजस्य आणि मला कोणीही कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचा किंवा सर्वसामान्य कर्मचाऱ्याचा अपमान करावा अशी माझी कधी इच्छा नाही, परंतु सौजन्याच्या भाषेमध्ये कोणी सांगतो याचा अर्थ त्याला क्रोध येत नाही, राग येत नाही की त्याला काय रिॲक्ट व्हावं असं वाटत नाही, समजू नका। म्हणून या सर्व गोष्टींकडे माझ्या सहकाऱ्यांनी मांडलेल्या विषयांच्याकडे सर्व डिपार्टमेंटच्या हेड्स लोकांना आणि त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना सांगून योग्य ती कारवाई करा, ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने चाललेल्या गोष्टी असतील त्या ठिकाणी थांबवा। आज काही ठिकाणी पाण्याचे कनेक्शन कापण्याचं काम चालू आहे, म्हणजे ह्या कोरोनाच्या कालखंडामध्ये लोकांच्याकडे 50 रुपये, 100 रुपये, 200 रुपये नसतील म्हणून भरले नाहीत, परंतु पैसे नाहीत म्हणून जर का तुम्ही जर पाण्याचे कनेक्शन कापणार असाल तर ही माणुसकीला कालिमा लावणारी बाब आहे आणि म्हणून माननीय आयुक्तांना सांगितले ते थांबवा, ज्यांचे तोडल्या त्यांचे कनेक्ट करायला सांगा आणि तशा प्रकारे त्यांनी शब्द दिलेला आणि त्याच्यानंतर कोरोना गेल्यानंतर लोक निश्चितपणे त्यांच्यावर असलेलं घरपट्टी असेल, पाणीपट्टी असेल, नक्कीच भरतील। काही काही ठिकाणी लोकांनी थोडंसं बांधकाम जास्त केलं म्हणून तिप्पट पद्धतीनं घरपट्टी लावलेली आहे, मी सांगितलं ती घरपट्टी आकारण्याचं थांबवा, त्या नोटिसा थांबवा, त्या अनुषंगानं पुन्हा सर्वेक्षण करा। 15 वर्षापूर्वी घरपट्टी असलेल्या माणसाने जर काल म्हणजे 2 वर्षापूर्वी जर त्या ठिकाणी जास्त बांधकाम केलं असेल तर 15 वर्षापूर्वीपासूनचं जर तुम्ही जर तिप्पट घरपट्टी दिली ती योग्य नाही, म्हणून त्याचा सर्व पुन्हा त्याची बाजू ऐकून घेऊन केस टू केस त्या ठिकाणी त्याची भूमिका मांडा आणि जोपर्यंत हा कोरोनाचा कालखंड आहे तोपर्यंत त्या गोष्टीवर चर्चाच करू नका, कोरोनाचा कालखंड झाल्यानंतर सांगोपांग त्याच्यावर विचार करावा अशा भूमिका मांडल्या।
त्या अधिकाऱ्यांचा विचार आहे, त्यांना असं वाटलं कोरोना गेला लोकांच्या हातात पैसा आला. अरे बाबानो, लोक गेल्या 1.5 वर्षामध्ये रोजगार गेला, वडापावची गाडी गेली, नाक्यात नाका कामगाराचा रोजगार गेला, रिक्षावाल्याचा गेला. अशा परिस्थितीत माणूस स्वतःच्या घरचं पाण्याचं कनेक्शन तोडावे अशी वेळ कधी कोणी स्वतःहून आणणार नाही. खरोखर खिशात पैसा नसेल म्हणून ही परिस्थिती उद्भवलेली आहे, आणि म्हणून ह्या वेळेला त्यांना मदत करण्याची गरज आहे. आणि ते आम्ही फक्त सांगितलेलं आहे, आणि जर वेळ पडली सुद्धा ऐकताना त्यांना सांगितलं की आम्ही ते थांबवतो आणि जे डिस्कनेक्ट केलेले पुन्हा कनेक्ट करतो आणि त्याच्यावर सांगोपांग विचार करतो. जी पाणीपट्टीच्या बाबतीत आहे तीच घरपट्टीच्या बाबतीत सुद्धा निर्णय घ्यायचा आम्ही सांगितलेलं आहे. खरं म्हणजे लोकशाहीमध्ये विरोधी पक्षानं किंवा विरोधकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे अशातला शास्त्र नाही. शहर हे आपल्या सगळ्यांचं आहे, राज्य आपल्या सगळ्यांचं, देश आपल्या सगळ्यांचं आहे, आणि म्हणून माणुसकीला कालिमा न लागता माणुसकी धर्म जतन करण्याकरता ज्या गोष्टी सौजन्यानं करण्याची गरज आहे त्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका कायमची या लोक जनतेची राहिलेली आहे. नवी मुंबईच्या जनतेनं तर कायम प्रशासनाला मदत केली, म्हणून ते एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनाचं म्हणजे महापालिकेचं नाव झालेलं आहे. आणि अशा वेळेला अडचणीच्या वेळेला जर लोकांचा आपण असलेला जो त्यांचा जो मार्ग आहे आपण खंडित केला गेला तर त्या ठिकाणी लोक आपल्याला माफ करणार आहेत. आणि आयुक्तांनी त्या सांगोपांग चर्चा म्हणजे आमच्याशी झाली आणि त्यांनी सानुभूती विचार करण्याचं ठरवलेलं आहे. बाब अशी आहे की हे बघा, जसा रस्त्यावरचा कचरा तसं हवेचं प्रदूषण पाण्याचं हे ऑनगोईंग म्हणजे दररोज ती समस्या वाढते. STP सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे किंवा ETP इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे, यामधून प्रक्रिया योग्य पद्धतीने होते की नाही बघण्याचं काम प्रशासनाचं आहे. आणि हवेच्या आपण जे प्रमाण मोजण्याचे प्रत्येक शहरामध्ये डॅशबोर्ड लावलेले आहेत, त्या डॅशबोर्डमध्ये असलेल्या इलेक्ट्रॉनिक यंत्रणा बरोबर आहे की नाही ती तपासली पाहिजे, आणि जेणेकरून लक्षात आलं का वारंवार त्यांना म्हणजे आठवण करून दिली पाहिजे. मी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना मी पत्र मागे दिलेत, आता पण आज उद्या परत पत्र देणार आहे. आणि या शहरातल्या जनतेला हवा आणि पाण्यापासून त्यांच्या स्वास्थ्याला अडथळे निर्माण होणार नाही त्याची दक्षता घेण्यास सांगणार आहे. अरे बा, तिथे तिथं नव्हती प्रश्नोत्तरे नव्हती, लक्षवेधी नव्हती, अर्धा तास चर्चा नव्हती, कुठल्या बिलावर बोलण्याची संधी नव्हती, आणि काय घडलंय त्याला काही इतिहास तुम्हाला माहिती आहे. तिथे एक दिवस फक्त आम्ही होतो. प्रश्न असे का ते सगळ्या लोक दुनियेने बोललेले, आता तर मी आणखी त्याच्यात काय बोलावं. जे नाही बाब अशी आहे की मी स्वतः तिथं होतो, ज्या ठिकाणी अधिकारी वर्ग त्या ठिकाणी त्रस्ताच्या भूमिकेत असतो. आशिष शेलारांनी त्या डायसवरून आमदारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, त्या आशिष शेलाराला त्या ठिकाणी सस्पेंड करण्यात आलेले. जर का विधान भवनाचा जर का CCTV कॅमेरा जर बघितला गेला तर आशिष शेलार हा रागिष्ट झालेल्या क्रोधित झालेल्या आमदारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होता. आणि त्या ठिकाणी फक्त एका आमदारांनी फक्त ती बाईक थोडीशी वायर खेचली, ओके ते पण चुकीचं आहे, त्याचं समर्थन नाही करत आम्ही, परंतु त्याच्या पलीकडे सभागृहामध्ये काही घडलेलं नाही. सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर सन्मान्य भास्करजी जाधव हे तालिका सभापती आज तालिका अध्यक्ष होते. तालिकेवर उतरल्यानंतर भास्कर जाधव आणि सर्व आमदार यांचा अधिकार सारखेच आहे. आता त्यांनी बोललं खरं खोटं तर त्या दालनात मी नव्हतो, परंतु जी मी माहिती घेतली गरमागरमी झाली, परंतु त्या ठिकाणी भास्कर जाधवनं कोणी आई बहिणीने शिव्या दिल्या अशा प्रकारची माहिती माझ्याकडे आलेली नाही. एकूणच आता जे घडलेलं आहे ते सगळ्यांनीच बोललेलं आहे, परंतु जे घडलं आहे ते लोकशाहीला कालिमा लावणार आहे एवढंच माझं. चला नाही बाब अशी आहे की मी हे म्हटलं, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या JD सुतार महापौर आहेत. JD सुताराने आग्रह धरला की माझ्या कार्यालयाच्या मध्ये येऊन तुम्ही लसीकरण करा, नाही करायचं. एखाद्या पक्षाच्या एखाद्या संघटनेच्या कुठल्याही क्रिमायसिसमध्ये जाऊन शासकीय असलेले यंत्रणा, कारण ही लस कोणी दिलेली आहे, केंद्र सरकारने दिली, माननीय पंतप्रधान मोदीजींच्या एकूण नेतृत्वाखाली ही विविध राज्यांमध्ये लस दिलेली आहे.
मुख्यमंत्री म्हणजे आपल्या राज्याकडे आले, तर तिथून शहरामध्ये आले. शहरामध्ये त्या ठिकाणी ही लस जनतेची लस आहे, कुठल्या पक्षाची लस नाही आहे. आणि म्हणून मी तर सांगतो, आमच्या भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या प्रभावाखाली येऊन अशा प्रकारची भारतीय जनता पक्षाच्या प्रेमायसेसमध्ये लसीकरण होऊ नये. आणि ज्या लोकांना माहीत असताना त्या लोकांनी अशा प्रकारच्या घटना केल्या त्यांच्यावर कारवाई करा, म्हणजे दुसऱ्या लोकांना तो मेसेज मिळेल, हा पाठीमागचा उद्देश होता माझा. आणि पुढच्या वेळेला तर मी ते जे काले कपडे घालून ते त्या बाबतीत नाही बोललो, मी बोललोय की तो ऐक्याचा जो नैसर्गिक नाला जो वाहून जातोय तो बंद केलेला, तो दुरुस्त नाही केला, म्हणजे नॅचरली तो जाऊ नाही दिला, तर त्याकरता काले कपडे घालून तिथं निदर्शन करायला येईल असं मी सांगितले. आम्ही संयमी आहोत, शांत आहोत, याचा अर्थ आमच्यातला समर्थपणा गेला आहे असं कोणी समजू नये. लोकशाहीच्या चौकटीमध्ये राहून थैलागुटी करायची इच्छा आहे, पण कोणी लादायचाच प्रयत्न केला गेला तर जनतेच्या हिताकरता रस्त्यावर उतरण्याची आमची तयारी आहे, उतरणार नाही. बाब अशी आहे की खरं म्हणजे आयुक्त काय आणि उद्याला त्याच्या जागी आपण असतो ना, तरी आपली परिस्थिती हीच झाली असते. लस किती येणार त्याची काही कल्पना नसते. 400 लोक आल्यानंतर पहिल्या 200 लोकांना मिळते, राहिलेले 200 लोक परत जातात. आता सूचना अशी होती की त्या लोकांना पण टोकन द्या, टोकन देत मिळणार आहेत म्हटल्यानंतर एक लाख लोकांची तिथे गर्दी होईल आणि ती गर्दीतून काहीतरी निराला निर्माण होईल. आणि म्हणून माझं मत आहे, मागच्याला बोलतो की डिसेंबरपर्यंत केंद्र सरकारकडून मिळालेली लस राज्याच्या मार्फत विविध शहरांमध्ये जाऊन डिसेंबर एंडपर्यंत लसीकरण होईल अशी अपेक्षा आहे, वाट बघूया. नाही बघा, प्रश्न असेल, मी माननीय आयुक्त महोदयांना असं सांगितलं की आमचे माझे सहकारी इथे येतात, निवेदनं देतात, आपल्या भावना पोटतिटणी मांडतात, याचा अर्थ तेवढ्यापुरतं समाधान नाही आहे. त्या भावना ज्या तिथे व्यक्त केल्या त्या भावना व्यक्त आणि ज्या त्या निवेदनात म्हटल्याप्रमाणे तुमच्या खालच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत त्याच्यावर कारवाई व्हावी अपेक्षा आहे. म्हणजे आम्ही इथे येतो फक्त आम्हाला म्हणजे तुम्हाला भेटलो आणि आम्ही प्रेस समोर गेलो म्हणजे आमचं समाधान नाही. आम्ही मांडलेल्या गोष्टी ज्या चौकटीमध्ये नियमानुकूल होण्यासारख्या आहेत त्या व्हायला पाहिजेत, आणि त्या नाही झाल्या तर त्या ठिकाणी आक्रमकतेनं त्या ठिकाणी तुम्ही लोकशाहीच्या चौकटीमध्ये तुमची भूमिका मांडा, हे मी स्पष्ट सांगितलेलं आहे. हे बात अशी की मैंने आयुक्त महोदय को पहिले बोला की भाई जो अपना 2020-21 का जो बजेट है, प्रशासन के खर्चा छोड़ के जो पैसा बचेगा उसमें से 50% आरोग्य पे खर्चा करो, 30% एजुकेशन पे करो और बचा 20% जनरल मेंटेनेंस पे करो. इस कड़ी में लेते हुए मैंने बोला कि भाई आने वाले कोविड का जो तीसरा लहर है उसको रोकने के लिए बेड्स की उपलब्धता आज से करके रखो, ऑक्सीजन बेड्स रखो, ICU रखो, वेंटिलेटर रखो, दवा पानी का पूरा बंदोबस्त करो, डॉक्टर्स नर्सेस वार्ड बॉय और जो यंत्रणा यूज की है उसको फिर से उसको सैनिटाइज करने की जरूरत है. जो यूज हुए कॉर्ड्स है, बेड्स है, बेड सीट्स है, ये उसकी जो भी कुछ देखभाल करनी चाहिए, जो आने वाले आने पेशेंट के लोगों को फिर से वो सिस्टम से कोई बीमारी ना आए उसके लिए आयुक्त को हमने सूचित किया है. एजुकेशन के बारे में हमने बोला है कि भाई जो महापालिका के स्टूडेंट को आप 1,000 रुपया रिचार्ज करने के लिए, मोबाइल रिचार्ज करने के लिए पैसा दे रहे हैं, प्राइवेट स्कूल में भी जाने वाले ऐसे बच्चे हैं जिनके पिताजी के पास 2 बच्चों के 2,000 रुपये भरने के लिए पैसा नहीं है, उन्होंने मांग की तो वार्ड ऑफिसर के माध्यम से वो लोगों को भी पैसा देने की आप प्रोविजन करो, उन्होंने हाँ बोला है. अभी आप लोग भी ज़रा इसके लिए सबको सतर्क करो कि यदि आपको आपका बच्चा प्राइवेट स्कूल में जाता होगा और उसकी जो मोबाइल में जो आपको जो ऑनलाइन एजुकेशन के लिए 1,000 रुपया आपको मिलेगा और आयुक्त ने गणेश नायक के कहने के बाद कबूल किया है, तो वो 1,000 रुपये मतलब 2 बच्चों के 2,000 रुपया वहाँ से आप लोग उपलब्ध करा के लीजिए. नहीं, देखिए जो केंद्र सरकार का नगर विकास विभाग है उनके कंट्रोल में हर राज्य का नगर विकास डिपार्टमेंट काम करता है. जो कानूनी तौर पे जो शहर के कानून है वो शहर के कानून को गड्ढे में डाल के अपने अलग कानून बनाने का कई लोगों ने प्रयास किया है. इसके बारे में हमारे जो
प्रमुख कार्यकर्ता में से दशरथ जी भगत, उनको मैंने बोला है कि आपका पत्र आयुक्त महोदय को दो, ईडी सेक्रेटरी को दो, वो चीफ मिनिस्टर के भी दो, अपोजिशन लीडर को भी दो और एक विधायक के तौर पर मुझे भी दो। इसके बारे में जो सुधार उन्होंने जो गलत काम करे उस पर रुकावट नहीं डाली तो हम लोग मीटिंग करेंगे, उसके बाद में जरूरत पड़ी तो सिड़कों पर भी मोर्चा लेके जाएंगे और इसके लिए संयम से जाएंगे, लेकिन कोई घाई गर्दी में काम करने का नहीं है। और जिनको बहुत घाई हुई है शहर का विकास करने की, अरे भाई तुम्हारा जिस शहर में तुम रहते हो ना वो शहर का पहले विकास करो। एक कोविड के कालखंड में, प्रशासन के राजवट के कालखंड में महापालिका का जो फंड है वो घाई गर्दी में पूरा खत्म करने की बात मत करो। टेंडर अभी रुकाओ, जब महापालिका चुनाव हो जाएगा उसके बाद में प्रतिनिधि आएंगे, वो लोग महासभा में निर्णय ले लेंगे, स्टैंडिंग में ले लेंगे, यानी जनता के लिए कुछ बाकी रखो। और कई लोगों को बहुत इसमें इंटरेस्ट है, ये टेंडर निकालो वो टेंडर निकालो, उनका टेंडर निकालने का जो झांसा है वो किसके लिए है ये जनता पूरी जानती है। ये बातें से हमें उसमें श्रेय में कुछ इंटरेस्ट नहीं है। हमने पहले ऑक्सीजन प्लांट बनाओ ये मांग हमारी थी, उसके लिए 1 करोड़ रुपया मेरे आमदार निधि से मैंने कलेक्टर को सूचित करके महापालिका को हैंडओवर किया है। अभी उसका उद्घाटन किसने किया, कौन उसका क्रेडिट लेता, वी आर नॉट कंसर्न विद इट। जनता की सेवा हो रही है उसमें हमें आनंद है। बोलो। मैंने इसलिए आज मैंने आयुक्त महोदय से चेतावनी दी है कि हम लोग आपको आते हैं बहुत शांति से बात करते, इसका मतलब ये ना समझो कि हम लोग बहुत डरपोक है। ये आपको सब लोग, आप लोग कई जूनियर पत्रकार है, आपको इतिहास नहीं मालूम होगा, ये वासी में सिड़कों का ऑफिस पेन एंड पेंसिल डाउन करने के लिए गणेश नायक ने किया था। उस टाइम में गणेश नायक विधायक भी नहीं था। पेन पेंसिल डाउन, पूरा सिड़को ऑफिस बंद। ये जो एमटी है वो पहले सिड़को के नाम से जानी जाती थी। पनवेल उरन के लोगों को स्टाइपेंड मिलता था, यहाँ के लोगों को स्टाइपेंड नहीं मिल रहा था। 1977 में वो बस हवा निकाल के पूरे रास्ते पे, उस टाइम में 40-45 बस थी। उसी दिन शाम को अनाउंसमेंट हुआ था कि नई मुंबई के विद्यार्थी लोगों को भी स्टाइपेंड मिलेगा। ये गणेश नायक का इतिहास है, ये अहंकार की बात नहीं है। हमें वही जोश है, वही होश है, वही यानी लड़ने की ताकत है, लेकिन फालतू में कोई गलत काम ना हो जाए, कोई गलत कोई कानून के तोड़ के रास्ता ना निकल जाए, इसके लिए हम संयम से बात कर रहे हैं। या विषयावर माननीय महापौर जेडी सुतारांनी पहिला प्रकाश टाकला, त्या एकूण टेंडरच्या पद्धतीला त्यांनी विरोध केला आणि त्या अनुषंगाने पुन्हा रिटेंडर झालेला आहे। आता तो रिटेंडर कशा प्रकारे होते त्याच्यावर नजर ठेवून आहोत आपण। मी आमच्या कार्यकर्त्यांना सांगितलेलं की अशा शाळांच्या बाबतीत त्यांना पत्र द्या, त्याची कॉपी मला द्या, मी त्या शाला प्रशासनाला बोलवून प्रेमानं समजावून सांगू लोकांची स्थिती कशी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे, आणि जर समजा ते ना ऐकले तर त्याच्यावर कारवाई करण्याकरता रस्त्यावर उतरू। नाही देखिए बात ऐसी, मैंने शांति से कहा है कि पहले गाँव के चौराहे पे बड़ा मैदान रहता था, गुजर मंडप डाल के शादियाँ, होली का उत्सव, गणेश उत्सव मनाया जाता था। आज के तारीख में वो सब प्रॉपर्टी महापालिका की है। मैंने सोच समझ के सब कारपोरेटर को बोल के अपने गांव खेड़े में, झोपट्टी इलाके में और LIG इलाके में ऐसे महापालिका के हॉल बनाए जो गरीब लोगों को अपने बच्ची की शादी करनी है, साकरपुड़ा करना है, जन्मदिन कुछ साजरा करना है, तो वो कम भाड़े में वो उपलब्ध हो जाए। अभी केंद्र राज्य सरकार का कोई फतवा होगा, इतना ही भाड़ा होने की उसकी कोई ज़रूरत नहीं है। हमारे जनता ने पूरा सपोर्ट दिया है तो हमारे जनता के लिए कुछ कम पैसे में कुछ बातें हम देना चाहते हैं तो हमें कोई नहीं रोक सकता। अभी महापालिका इलेक्शन होने दो, महासभा आने के बाद में पूरा वो जो कानून को उल्टे पुल्टे करने का प्रयास करना है उसको पूरा साफ करके जनता की सेवा में जो करना है वो हम करने वाले हैं।